अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव, पाहूया काही ठळक वृत्त। वीज बिल थकबाकी असलेल्या शेतकरी बांधवांच्या शेतातील वीज पुरवठा एमएससीबी विभागाने सध्या बंद केला आहे। रब्बी हंगामाच्या सुरुवातीलाच कोणतीही पूर्वसूचना न देता एमएससीबी विभागाने शेतातील वीज पुरवठा खंडित केल्याने शेतकरी बांधवांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे। शासनाच्या या अन्यायकारक धोरणाच्या निषेधार्थ जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज एमएससीबीच्या उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आले आहे। त्या 2 नोव्हेंबर गुरुवारपर्यंत शेतकरी बांधवांच्या शेतातील खंडित केलेला वीज पुरवठा पूर्ववत सुरू करावा, अन्यथा एमएससीबी कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शिंगाडा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातर्फे आज शेतकऱ्यांनी या ठिकाणी हा मोर्चा हा काढलेला आहे, तर या मोर्चाबद्दलची सविस्तर माहिती आपण यांच्याकडून जाणून घेऊया। आज या 3-4 दिवसामध्ये महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीने सर्व शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन डिप्याच्या डिप्या बंद करण्याचा सपाटा लावलेला आहे। डिप्या बंद करणे हे संयुक्तिक नाही, पण जर डिपीवर जर 20 कनेक्शन असतील तर 5 कनेक्शन हे रेग्युलर आहे, मग त्या रेग्युलर जे 5 कनेक्शन आहेत त्यांना ह्या थकबाकीदार सदस्यांची फाशी सजा का, जे रेग्युलर आहे त्यांची लाईन चालू राहू द्या, जे थकबाकीदार आहे त्यांच्या संदर्भात 8 दिवसाची नोटीस द्या की बा तुमच्याकडे शासनाचा असा असा आदेश आलेला आहे, तुमचं बिल 70% भरल्याशिवाय तुमची लाईन चालू होणार नाही। म्हणजे यांचं कार्य दबवण्यासाठी फक्त एमएससीबीचा कुठेच काही त्याच्यावर नियंत्रण नाही। लोक कुठे इकडे सेंट्रल गव्हर्नमेंट सांगतं की शेतकऱ्यांना मोफत वीज देऊ, आणि ऐन वेळेवर जर या 8-15 दिवसामध्ये पिकाला पाणी दिलं गेलं नाही तर त्याचं 90% नुकसान होणार आहे। आधीच कपाशीचं पीक हे संकटात आहे, त्याला मध्यंतरी बीटी कॉटनवर रोग पडल्यामुळे शेतकरी त्याला बळी जात आहे, आणि आणखीन या पाण्याच्या ह्याच्यामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान होणार आहे। या गोष्टीकरता पाणी असल्यावर सुद्धा काही शेतकरी रब्बी पिकासाठी हरभरा कमी पावसाचं पीक आहे ते पेरत आहे, त्यांना सुद्धा पाणी नाही आहे। म्हणून जे नियमित बिलं भरणारे त्या शेतकऱ्यांची लाईन कट करू नये, आणि ज्या थकबाकीदार आहे यांना एक बिल घेऊन 8 दिवसाची मुदत द्यावी अशी आमची शासनाकडे विनंती आहे। जर शासन इकडनं म्हणतं की मोफत वीज देऊ तरी शासन त्यांच्यावर दडपण टाकतंय अधिकाऱ्यांवर, आणि 70% आता हा शेतकरी आहे की श्रीमल फुलचंद तेली याला 3 HP मोटर आहे, 3 HP डिमांड नोट आहे, 3 HP त्याला अगोदर बिल आलेलं आहे, आता नवीन बिल आहे 7.5 HP आलेलं आहे, आणि त्याचं जे बिल आहे ते त्याला 7,330 रुपयाचं आहे। इथे नवीन बिल देण्यात आलं आहे की 45,980 पैकी तुम्ही 6,240 रुपये म्हणजे साधारण 15% रक्कम भरावी, म्हणजे कोणताच काही तळामेळ नाही आहे। हा शासनाचा शेतकऱ्यांवर अन्याय, आधीच कपाशीच्या पिकाला 7-8 रुपये किलोनं मजूर मिळत नाही, ती मजुरी वाटण्यासाठी कपाशी विकायला जावी तर 3500 रुपये कपाशी व्यापारी मागतो, हे शेतकऱ्यांनी करावे का? इकडे म्हणता आधारभूत किमतीच्या कमी माल विकू नका, त्या व्यापाऱ्यावर फौजदारी करू, इथे सरकारी खरेदी चालू होत नाही, म्हणजे शेतकऱ्यांनी पैसे सावकार कोणी पैसे द्यायला तयार नाही, जर सावकाराने कोणी व्याजाने पैसे दिले तर त्याच्यावर केस होते कायदेशीर, अशा पद्धतीनं शेतकरी अतिशय समस्येच्या याच्यामध्ये सापडलेला आहे। तरी आमची विनंती आहे की लाईन कट करण्याला 8 दिवसाची नोटीस देण्यात यावी, त्यांच्याकडून एक बिल भरून
त्यांचे डीपी कट करण्यात येऊ नये, तर डीपी वर जे रेग्युलर भरणं आहे त्यांची जर लाईन कट कटली तर आम्ही या ग्राहक मंचामध्ये जाऊन त्या शेतकऱ्याकडून त्या संबंधित अधिकाऱ्याला निलंबितची कारवाई केल्याशिवाय आम्ही दान आणि त्याला कोर्टाकडून निलंबित करू. आम्ही हे जे बिल थकीत आहे या बिल थकीत मध्ये एमएसईबीनं त्यांना निव्वळ थकबाकी 4,953 रुपये, समयोचित रक्कम 160 रुपये, व्याजाची थकबाकी 384 रुपये व्याज लावलेलं आहे. असं हे व्याज वाढत वाढत बिल आवाच्या सव्वा होत आहे, तर या व्याज घेऊ नये, म्हणजे बिलच घेऊ नये असं शासनाचं धोरण आहे. तरी त्याच्यामध्ये व्याज लावलं जात नाही म्हणजे काय आहे, शासन करतं काय? याच्या अगोदर 3 वर्ष अगोदर हेच म्हणत होते की बा लाईनीच्या संदर्भामध्ये लाईन न देता मोफत वीज देऊ असं सांगतात, आणि याच्या अगोदरही एक वेळेस असं झालं होतं तर शेतकरी यांनीच रस्त्यावर येऊन सरकारला धाऱ्यावर धरून त्यावेळेस लगेच वीज चालू करण्यात आली होती. अशाच पद्धतीने आता ताबडतोब कोणतीही डीपी कट न करता शेतकऱ्यांना 1 महिन्याचाच पिरियड आहे आमत्वाचा, तरी कोणतीही डीपी कट न करता मुदत देण्यात यावी अशी आमची विनंती. महाराष्ट्र राज्य वीज महामंडळाने गेल्या काही दिवसापासून संपूर्ण जामनेर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन या ठिकाणी बंद केलेले आहे. शेतकऱ्यांचे सर्व वीज कनेक्शन बंद, 21,000 ते 22,000 शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन या ठिकाणी बंद केले. त्याचबरोबर तालुक्यातील ज्या ग्रामपंचायतीचा वीज पुरवठा ज्या ठिकाणी जे थकबाकीदार असतील त्या सर्व ग्रामपंचायतीचा सुद्धा या ठिकाणी वीज पुरवठा खंडित केला गेलेला आहे. त्यांचा वीज पुरवठा बंद करण्यात आलेला आहे. तरी ह्या एमएससीबीकडून जी मनमानी जी चाललेली आहे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये बोलायचं जर झालं तर अगोदरच या ठिकाणी निसर्गाची अवकृपा शेतकऱ्यांवरती झालेली आहे. अवेळी येणारा पाऊस त्याच्यामुळे शेतीमालाला भाव नाही आहे. सरकारने खरेदी केंद्र या ठिकाणी सुरू करण्याचं ज्या ठिकाणी आश्वासन दिलेले आहेत, परंतु जामनेर तालुक्यामध्ये कुठल्याही केंद्रावर सरकार माल शेतकऱ्याचा माल खरेदी करत नाही आहे. हमी भावाची या ठिकाणी कुठली जे सांगितलं जात आहे हमी भावाने माल खरेदी केला जात नाही. मुख्यमंत्री एका बाजूला म्हणतात की तुम्ही व्यापाऱ्यांवरती गुन्हे दाखल करा, मला सांगा 1-2-3 क्विंटल गरजेप्रमाणे शेतकरी कापूस विकणारा शेतकरी कुठे कोणत्या व्यापाऱ्यावर शेतकरी गुन्हे दाखल करणार आहे? म्हणजे सरकार एकीकडे सांगतं काही आणि परिस्थिती वेगळी आहे. अशा हालाकीच्या परिस्थितीमध्ये आता रब्बीची पेरणी आलेली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये रब्बीची पेरणी केलेली आहे. रब्बीची पेरणी केल्याबरोबर या ठिकाणी महामंडळाने वीज महामंडळाने शेतकऱ्यांची वीज या ठिकाणी कपात केलेली आहे, वीज पुरवठा बंद केलेला आहे. शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी नुकसान होत आहे. म्हणजे शेतकऱ्यांना या ठिकाणी धारेवर धरलं जातं. हे सरकार जे सांगतं आहे की आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठीचं सरकार आहे, परंतु शेतकऱ्याच्या कोणत्याही फायद्यासाठी शेतकऱ्यांसाठी हे सरकार या ठिकाणी अपयशी ठरत आहे. आणि नाक दाबून या ठिकाणी बुक्क्याचा मार सरकार शेतकऱ्यांना देत आहे. शेतकरी हवालदिल झालेले आहेत. तालुक्यामध्ये परिस्थिती फार बिकट झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहावं ही अपेक्षा आम्ही या ठिकाणी करतो. परंतु शेतकऱ्यांसाठीचा जो हा निर्णय शासन प्रशासन या ठिकाणी धोरण अवलंबत आहे ते चुकीचं आहे. तरी आम्ही या ठिकाणी आज वीज महामंडळाला निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनामध्ये आम्ही ज्या गावाचा पाणीपुरवठा या ठिकाणी बंद केलेला आहे तो पाणीपुरवठा त्वरित चालू करावा आणि शेतकऱ्यांचे जे वीज कनेक्शन तालुक्यामध्ये बंद केलेलं आहे ते त्वरित चालू करावे. त्यासाठीचा मार्ग जो काढता येईल तो बसून समन्वय साधून त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढावा. वीज बिल किती भरावं, 70% वीज बिल भरण्याची ते मागणी करत आहेत. परिस्थिती वेगळी आहे. 70% शेतकरी या ठिकाणी वीज बिल भरू शकत नाही. या अगोदर काँग्रेसचं सुद्धा सरकार होतं. काँग्रेसच्या सरकारच्या काळामध्ये शेतकऱ्यांना अगोदर सूचना दिली जात होती, नोटीस दिली जात होती. त्या नोटीसीद्वारे शेतकऱ्यांना सूचना देऊन त्या वीज बिलाचे हप्ते पाडले जात होते. त्या हप्त्याचे प्रकार कमीत कमी 4 ते 5 असायचे. या ठिकाणी 70% रक्कम शेतकरी कशी भरणार? म्हणजे हे शेतकऱ्यांची अडवणूक करण्याचं हे काम सरकार करत आहे. या ठिकाणी आम्ही निवेदनाद्वारे या प्रशासनाला इशारा दिलेला आहे. येत्या 1-2 दिवसात जर कुठलाही मार्ग या ठिकाणी महामंडळाने जर काढला नाही तर येणाऱ्या गुरुवारी या ठिकाणी एमएससीबीवरती खूप मोठा शिंगाडे मोर्चा शेतकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे काढण्यात येईल आणि या होणाऱ्या सर्व परिणामाला प्रशासन एमएससीबी जबाबदार राहील ही मी सूचना आणि इशारा या ठिकाणी देतो. तर आज या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जो वीज पुरवठा जो खंडित करण्यात आलेला आहे, तर या विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या ठिकाणी एमएससीबीवर हा मोर्चा काढलेला आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी एमएससीबी अधिकाऱ्यांना असे निवेदनही देण्यात आलेले आहेत की जो शेतकऱ्यांचा जो वीज पुरवठा बंद करण्यात आलेला आहे तर तो त्वरित चालू करावा, कारण त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहेत. तर या ठिकाणी या मोर्चाकर्त्यांचे असे म्हणणे आहे की एमएससीबी हा आपला मनमानी कारभार करत आहे,
त्यांच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांच्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे नुकसान होत आहे. कॅमेरामन मीना चौधरी सह मी जय इंगळे, जेबीएन महाराष्ट्र न्यूज जामनेर. कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रे येत्या 2 नोव्हेंबर ते 4 नोव्हेंबर पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. कृषी निविष्ठा विक्रेत्यांवर चुकीच्या पद्धतीने दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत. विलंबित करण्यात आलेले विक्री परवाने पूर्ववत देण्यात यावेत. याबरोबरच इतर प्रलंबित मागण्यांसाठी जळगाव जिल्ह्यातील फर्टिलायझर, पेस्टिसाइड्स व सीड्स डीलर्स 2 नोव्हेंबर पासून संप पुकारणार आहेत. जामनेर तालुक्यातील कृषी सेवा केंद्र संचालक या संपामध्ये सहभागी होणार असून या आशयाचे निवेदन आज जामनेर तहसीलदार यांच्या संघटनेच्या शिष्टमंडळाचे विद्यमाने देण्यात आले आहे. जामनेर शहरातील तहसील ऑफिस या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी संपूर्ण कृषी महासेवा केंद्रावाले व्यापारी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या काही प्रमुख मागण्या या ठिकाणी त्यांनी मांडलेल्या आहेत. त्या संदर्भात त्यांनी या ठिकाणी निवेदन हे दिलेले आहे. आपण त्या संदर्भातली संपूर्ण माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊया. आमच्या जळगाव जिल्ह्या फर्टिलायझर, पेस्टिसाइड व सीड डीलर्स असोसिएशनने पूर्ण जळगाव जिल्ह्यात तसंच पूर्ण महाराष्ट्रामध्येच 2, 3 आणि 4 दिवस पूर्ण महाराष्ट्रातील कृषी विक्रेत्यांच्या दुकाना बंद ठेवून या शासनाच्या ज्या जाचकाठी आहे, शासनाने ज्या चुकीच्या कारवाया या दुकानदारावर सुरुवात केलेली आहे, त्याच्या विरोधात आम्ही हा बंद पुकारण्यात येत आहोत. परंतु आजची तारीख आहे 30 आणि या 3 दिवसामध्ये जर आम्हाला असं वाटतं की निवेदन दिल्यानंतर शासन ताबडतोब काही ठोस निर्णय घेईल आणि ज्या विक्रेत्यांवर कारवाया झाल्या त्या मागे घेण्यात येतील यासाठी आम्ही हे 3 दिवस बंद ठेवण्याचं ठेवलेलं आहे. परंतु आमची अशीही भावना आहे की या 2-3 दिवसामध्ये जर मुख्यमंत्री साहेबांनी आणि शासनाने काही चांगला ठोस निर्णय घेतला आणि ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या जर मागे घेण्यात आल्या तर आमच्या अध्यक्ष महाराष्ट्राचे किंवा जळगाव जिल्ह्याचे सर्व मिळून या बाबतीमध्ये काही निर्णय बदलू शकता. कारण या 3 दिवसामध्ये शेतकऱ्यांचंसुद्धा नुकसान होणार आहे. या रब्बी हंगाम चालू आहे. बी बियाणे, खतं, औषधी या महत्त्वाच्या आणि कुठे कुठे काही भागात थोड्या दिवसाचा पाणी पुरवठा राहणार आहे. म्हणून 3 दिवस जर शेतकऱ्यांना बियाणं खतं नाही मिळाले तर त्यांचंसुद्धा नुकसान होणार आहे. ते नुकसान टाळता यावी काहून तर शेतकरी नाही आमचा रोजचा संबंध आहे आणि शेतकऱ्याचं नुकसान होईल असं कोणतंही काम आम्ही करावं असे आमच्या मनातही तूच बदली. पण आता आम्हाला इतका जातक त्रास वाढलेला आहे शासनाच्या नवीन नवीन नियमाचा की डायरेक्ट लायसन्स सस्पेंड करणे, औषधी ताबडतोब विक्री बंद करणे, ज्या औषधी लाखो रुपये व्यापाऱ्यांनी गुंतवले आहे, ज्या कंपन्या मान्यता प्राप्त आहे, ज्या कंपन्यांना शासनाने परवानगी दिलेली आहे आणि त्या कंपन्यांचा माल आम्ही खरेदी करून शेतकऱ्यांना विकत असतो, तो मालसुद्धा काही किरकोळ त्रुट्या की प्रिन्सिपल सर्टिफिकेटमध्ये त्याची नोंद नाही, काही या गोष्टी किरकोळ त्रुट्या आहे. शासनाला माहिती आहे की कृषी उद्योग ही कंपनी गव्हर्नमेंटची आहे, पण जर ते लायसनमध्ये तिची नोंद नसली तर ताबडतोब तो माल सेल स्टॉप दिल्या जातं. ह्या ज्या गोष्टी घडतात या गोष्टी घडू नये आणि अधिकारी याच्या अगोदर चांगलं सहकार्य करत आले, परंतु शासनाचाच वरून आदेश असल्यामुळे अधिकाऱ्यांचे हात बांधलेले असतात. जसं शासन निर्णय घेतील तसं अधिकाऱ्यांना काम करावं लागतं. परंतु आता अशा गोष्टीचा अतिशय त्रास वाढल्यामुळे म्हणजे जे घडलं ते चुकीचं घडलं, त्याच्यामध्ये कोणाची चूक आहे हे शासन तपास करेलच. आता यवतमाळ जिल्ह्यात घडलं असेल त्याच्यामध्ये शेतकऱ्याची चूक आहे का, व्यापाऱ्याची चूक आहे का, मजुराची चूक आहे, त्याची फवारणी करताना कोणाची चूक झालेली हे काही सांगू शकत नाही. परंतु फवारणी करताना आताच 8 दिवसाअगोदर इथल्या कृषी अधिकारी महाजन साहेबांनी व तहसीलदार साहेबांनी सर्व विक्रेत्यांची मिटिंग घेतली, त्यामध्येही त्यांना कल्पना दिली की औषधी विकत असताना तुम्ही शेतकऱ्यांना काय माहिती देण्यात यावी, त्याचे परिपत्रक प्रत्येक दुकानावर लावण्यात आले. परंतु असं असताना सुद्धा आमच्या जिल्ह्यामध्ये काहीच घडेल नसताना, तसं महाराष्ट्रामध्ये भरपूर जिल्हे तिच्यातले फक्त 1-2 जिल्ह्यामध्येच ह्या गोष्टी घडलेल्या आहे आणि तिथे काय चुकी झाली तिथेच त्याचं हे करण्यात यावं. परंतु पूर्ण महाराष्ट्र त्याला वेठीत धरण्यात येऊ नये आणि जे शासन मान्यता कीटकनाशक औषधी असतील त्यांच्या संदर्भात शासनाने विचार करावा आणि जे गुन्हे चुकीचे नोंदले गेले असतील, जे कीटकनाशक विक्रेत्यांवर गुन्हे नोंदले गेले असतील, ते शासनाने मागे घ्यावे. यासाठी आम्ही हे निवेदन माननीय तहसीलदार साहेबांना आज रोजी देत आहोत आणि आता याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन सुद्धा या संदर्भामध्ये निवेदन देणार आहे की 2-3-4 तारखेला इतक्या दुकानं बंद झाले. आता जामनेर तालुक्यामध्ये साधारण 800 ते 300
बियाणे खत विक्रेते आहे ते 250-300 दुकाने बंद झाल्यानंतर नक्की शेतकऱ्यांचे 3 दिवस म्हणजे फार मोठी गोष्ट आहे। ही बंद झालं नक्की शेतकऱ्यांचा पजिता होणार आहे, याच्याकरता शेतकऱ्यांना अडचणी देऊ नये म्हणून या गोष्टी करतात। आम्ही 8 दिवस अगोदरच आमच्या महाराष्ट्र असोसिएशनचे जे अध्यक्ष आहे त्यांनी अगोदरच शासनाला हे लेटर दिलेलं आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांना, त्या संदर्भात ते 1-2 दिवसात निर्णय घेतील अशी सर्वांना आशा आहे। जर काही चांगला ठोस निर्णय झाला तर नक्कीच या दुकाना काही बंद ठेवले जातील असं राहत नाही। तर आपण पाहिलं सरांनी आपल्याला या संदर्भात संपूर्ण माहितीही दिलेली आहे। तर त्यांच्या सांगण्यानुसार जे 2-3 ठिकाणी या कीटकनाशकांमुळे कीटकनाशकांच्या फवारणीमुळे जे अपघात घडून आलेले आहेत, तर त्यासाठी शासनाने संपूर्ण भारतातील कृषी महासेवा केंद्रांना ग्राह्य धरून यासाठी त्यांनी हे निवेदन आज या ठिकाणी दिलेले आहेत की शासनाने प्रत्येक ठिकाणी हे असे अपघात घडल्यामुळे त्यांचे जे त्यांचे लायसन रद्द करण्यात येते किंवा त्यांनी जे फवारणीसाठी जे कीटकनाशक त्यांच्या दुकानात विकण्यात येते ते विकू नये असं त्यांना त्या ठिकाणी सांगण्यात येते। तर असे घडू नये यासाठी 2-3 व 4 या तारखेला जे त्यांनी बंद त्यांची दुकानं बंद ठेवण्याचा त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तर शासनाने त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या तर हे असं आम्ही करणार नाही असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। आणि 2-3 आणि 4 तारखेला जर त्यांची दुकाने सर्व भारतभर बंद राहिली तर यामध्ये शेतकऱ्याचंही तितक्याच मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची दाट शक्यता आहे। कॅमेरा गर्लच्या इंद्रेसह मी मिनल चौधरी, जेबीएन महाराष्ट्र न्यूज, जामनेर। पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।